नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं ऑर्गनायझेशन या इनोव्हेशनच्या फील्डमध्ये अजून काय काय नवीन करू शकतं विद्यार्थ्यांसाठी? नमस्कार, मी प्रशांत पानसरे. रुबीस्केप म्हणजे भारताचं पहिलं डेटा सायन्स सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनीचा मी संस्थापक आहे. सर्वप्रथम मला MES आणि IMCCला शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांनी ही जी एक कॉन्फरन्स होस्ट केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी आणि इंडस्ट्रीसाठी, एकत्र येऊन इनोव्हेशनमध्ये काय करता येऊ शकतं भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्याच्यासाठी माझ्या पहिला मनपूर्वक शुभेच्छा. तू आत्ता जो प्रश्न विचारलास की आता डिजिटल भारत आपण जी कन्सेप्ट म्हणतो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर इतका वाढतो आहे आणि तो प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक इंडस्ट्री, प्रत्येक शहरात, गावात, घरात आणि प्रत्येक व्यक्तीकडनं होतो आहे. त्याच्यामुळे आपण भरपूर डेटा जनरेट करतो आहे आणि आपण बऱ्याचशे आपल्या फुटप्रिंट्स किंवा डिजिटल ट्रेल्स जे म्हणतो त्या ठेवतो आहे. तर ह्याचा सगळ्याचा संकल्प करून, आपण संकलन करून, माहिती संकलन करून कशा पद्धतीने त्याचं मशीन लर्निंग किंवा डेटा ॲनालिसिस किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रांमध्ये एक पुढे पाऊल टाकू शकतो. गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं आहे की भारत हा ऑलरेडी एक आर्थिक महासत्तेकडे अतिशय आत्मविश्वासाने पावलं टाकतो आहे. कारण ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे की पॉप्युलेशन इज नॉट अवर प्रॉब्लम बट पॉप्युलेशन टू इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर टू रिसोर्सेस वॉज अ चॅलेंज अँड कन्स्टेंट. पण डिजिटल इंडियामुळे ह्या काही गोष्टी इज आऊट होत आहेत आणि आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्स या क्षेत्रात काम करतो आहे, जिथे आत्ता खूप रोजगाराच्या वगैरे बऱ्याच संधी आहेत आणि त्यामुळे मला एक खूप प्रॉमिसिंग भविष्य वाटतं ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण नवयुवकांसाठी. थँक्यू सर.